नमस्कार आज आपण मिक्स व्हेजिटेबलचं सूप कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी अतिशय साधी सोपी आणि झटपट तयार होणारी आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी बारीक चिरून घेतलेला कोबी शिमला मिर्च गाजर साल काढून बारीक चिरून घेतलंय तुम्ही किसूनही घेऊ शकता कांदा वाटाणे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे एक चमचा भर आलं बारीक चिरून घेतले एक चमचा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात दोन हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत फरसबी म्हणजे श्रावण घेवडा घेतलाय आणि स्वीटकॉर्न घेतलेला आहे व अर्धा चमचा आपण इथे मिरेपूड घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची स्किपसुद्धा करू शकता आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये आपण एक टेबल स्पून तेल ॲड करणार आहोत केल्याऐवजी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेलं आलं लसूण आणि मिरचीची फोडणी देणार आहोत मिरची आलं आणि लसूण आपल्याला एक मिनिटभर मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये कांदा ऍड करूयात कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत एक ते दोन मिनटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही इथे तेलाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता लहान मुलांसाठी बनवत असाल तर तूपसुद्धा ॲड करू शकता कांदा गुलाबी झाला की मग आपण यामध्ये राहिलेले व्हेजिटेबल ॲड करूयात बारीक चिरून घेतलेलं गाजर घेतलंय बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घेतलेली आहे कोबी बारीक चिरून आपण इथे ॲड केलेला आहे कोबीची स्लाईस तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढू शकता इथे मी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे स्वीटकॉर्न घेतलेत आणि बीन्स घेतलेत बारीक चॉप करून आता आपल्याला ह्या सर्व व्हेजिटेबल एक चार ते पाच मिनिटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी ट्राय करत असाल तर ही रेसिपी डिनरसाठी एकदम मस्त आहे व्हेजिटेबल आपल्या छान सॉफ्ट झालेले आहेत आता इथे मी साधारण तीन कप पाणी घेतलेलं आहे अडीच ते तीन कप पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ ऍड करूयात व्यवस्थित आता आपण हे एकदम मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यावर झाकण ठेवूयात व पाच ते सात ठेवून आपण हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत मिडीयम फ्लेमवर एक पाच ते सात मिनिट हे सूप म्हणजेच आपल्या ह्या सर्व व्हेजिटेबल व्यवस्थित कुक करून घ्यायचे आहेत एक पन्नास टक्के आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता इथे मी अर्धा टेबल स्पून मिरेपूड घेतलेली आहे मिरेपूड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण मिरेपूड थोडी तिखट असते आपण सुरुवातीला हिरवी मिरची ऍड केली त्यामुळे मिरेपूड कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता इथे मी साधारण दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता आपण यामध्ये पाणी ऍड करूयात व हे व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात गुठळी होणार नाही याची काळजी घेत आपल्याला चमच्याने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर एक ते दीड चमच्याच्या वरती आपल्याला ऍड करायचं नाहीये कारण आपलं सूप जास्त घट्टसर होईल कॉर्नफ्लॉवर आपल्याला फक्त एक ते दीड चमचा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व यानंतर आपण ते यामध्ये ऍड करणार आहोत कॉर्नफ्लॉवर आपलं पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले व याची छान अशी स्लरी तयार झालेली आहे आता आपण हे या सूपमध्ये ऍड ज्यामुळे आपल्या सूपला मस्त असा थिकनेस पण येतो आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व लो टू मिडियम फ्लेम वर पुन्हा एकदा आपण एक पाच मिनिटं हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत कॉर्नफ्लोअर ऍड केल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व पुन्हा एकदा आपल्याला हे झाकण ठेवून लो फ्लेमवर एक पाच ते सात मिनिटं सूप व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे या सूपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या सर्व व्हेजिटेबल ऍड करू शकता आता झाकण ठेवूयात व एक पाच मिनटं पुन्हा एकदा हे शिजवून घेणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपलं सूप एकदम मस्तपैकी रेडी झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सूप तुम्ही लहान मुलांना देऊ शकता तसेच थंडीमध्ये घरातील सर्वांसाठीच बनवू शकता जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुम्ही दुपारी लंचमध्ये तसेच रात्री डिनरमध्ये सुद्धा हे सूप घेऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व ट्राय केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद